या वर्षीच्या नीट एक्झामिनेशन मध्ये आलेला परत एक सोपा प्रश्न आहे, अत्यंत सोपा प्रश्न, विदिन 10 सेकंड आपल्याला आन्सर काढता येईल. प्रश्न आहे बेटा, नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड, पाय बॉन्ड अँड लोन पेअर. सिग्मा बॉन्ड म्हणजे सिंगल बॉन्ड, पाय बॉन्ड म्हणजे डबल बॉन्ड, आणि लोन पेअर म्हणजे एक पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे, तुम्हाला विचारलेलं आहे कशामध्ये बेटा, पिरिडिन नावाच्या स्ट्रक्चरमध्ये किती सिग्मा बॉन्ड आहेत, किती पाय बॉन्ड आहेत आणि किती लोन पेअर आहेत. मग सगळ्यात पहिले आपल्याला पिरिडिनचं स्ट्रक्चर काढता आलं पाहिजे. फार सोपं आहे पिरिडिनचं स्ट्रक्चर, बेंझिन लाईक स्ट्रक्चर असतं बेटा. फक्त एका कार्बनला आपण तिथून काढून त्याच्या ठिकाणी नायट्रोजनला कनेक्ट करतो आणि बाकी अल्टरनेट डबल बॉन्ड जसाचा तसा, इथं काही हात लावायची आवश्यकता नाही. दिस इज पिरिडिन. आता पिरिडिन बघा, नायट्रोजन वरती सर्वांना माहित आहे लोन पेअर असते, विशेष क्लोज आहे. नायट्रोजन वरती लोन पेअर आहे. सर का लोन पेअर असते? ऍटोमिक नंबर आहे बेटा 7, दॅट इज 2.5. ओके, सो 5 इलेक्ट्रॉन बाहेरच्या शेलमध्ये आहे, 3 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे, 3 इलेक्ट्रॉन भेटले जातात. इथं बघा 1, 2, 3, 3 बॉन्ड कंप्लीट झाले, 2 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा उरले, म्हणून आपण त्याला म्हणतो लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. आता लक्ष द्या सर्वांनी, तुम्हाला विचारलं याच्यामध्ये सिग्मा बॉन्ड किती, पाय बॉन्ड किती. बघा लक्ष द्या, इथं कार्बन आहे, कन्सिडर करा. कार्बनला 4 बॉन्ड असतात, 1, 2, 3 आणि 4. याचा अर्थ प्रत्येक कार्बनला काय प्रेझेंट असणार आहे? हायड्रोजन प्रेझेंट असणार आहे. माहिती तुम्हाला, जिसका कोई नाही होता उसका हायड्रोजन होता आहे. आता लक्ष द्या, तुम्हाला सर्व बॉन्ड दिसूनच राहिले, कसे शोधायचे बघा लक्ष द्या सर्वांनी. काय म्हणते बेटा, हा पण सिग्मा बॉन्ड आहे, सिग्मा 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 सिग्मा, सिंगल बॉन्डला आपण सिग्मा बॉन्ड असं म्हणतो. नंतर बघून घ्या, इथं पण एक आहे, इथं पण एक आहे, मोजत राहायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. आय थिंक 11 तुम्हाला सिग्मा बॉन्ड दिसत आहेत. बघा 11, 11. ठीक आहे, एक तर आन्सर ए असेल, एक तर सी असेल. ठीक आहे, परत बघायचं. आता पाय बॉन्ड बघा, 1, 2, 3, ऑब्विसली पाय बॉन्ड किती असणार आहे? 3 असणार आहे. आणि लोन पेअर किती दिसतंय बेटा तुम्हाला? 1, दॅट इज ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. 10 सेकंदाच्या आतमध्ये प्रश्नाचं उत्तर काढता येतं. फार सोपे प्रश्न नीटमध्ये येतात.